सिंगल फेज ऑटो हा आपला क्षत्रिका फर्मा एग्रोटेकचा एक प्रोडक्ट आहे। या प्रोडक्टचा उपयोग असा की जर लाइट आल्यानंतर सहसा आपल्या लाइटचं जे व्होल्टेज असतं ते जास्त असतं, त्या जास्त व्होल्टेजमुळे आपली मोटर जळू नये, त्या मोटरने आपल्या प्रोटेक्शन देण्यासाठी हा सिंगल फेज ऑटो काम करतो। तर बघा या ठिकाणी टर्न ऑन टाइम हा एक ऑप्शन आहे। या ठिकाणी 0 सेकंद ते 5 मिनिटांपर्यंत तुम्ही टाइम ऍडजस्ट करू शकता तुमचं मोटर चालू होण्याचा। लाइट आल्यानंतर म्हणजे लाइटचा सप्लाय चालू झाल्यानंतर जर तुम्ही हा टाइम 1 मिनिटाचा ऍडजस्ट केला असेल तर तुमची मोटर 1 मिनिटानंतरच चालू होईल, त्यामुळे तुमच्या मोटरला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही। हा जो आपला सिंगल फेज ऑटो आहे तो आपण सिंगल फेज स्टार्टरला जोडलेला आहे। या सिंगल फेज ऑटोला मेनली आपण 6 वायर जोडलेल्या आहेत, त्यातल्या 2 वायर आहेत त्या फेज न्यूट्रल वायर आहेत। फेजला आपण एक्सटर्नल प्रोटेक्शन दिलेला आहे, आपण त्यामध्ये फ्यूज टाकले आहेत। त्याचं कारण असं की जरी फ्लक्च्युएशन झालं तरी फक्त आपला जो फ्यूज आहे तो डिस्कनेक्ट होईल, आपल्या मोटरला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही। त्यातल्या जे 2 वायर आहेत त्या आपण स्टार्टर बटनला कनेक्ट केलेल्या आहेत आणि ज्या शिल्लक राहिलेल्या 2 वायर आहेत त्या आपण स्टार्ट कॅपॅसिटरला जोडलेल्या आहेत। आता आपण हा आपला सिंगल फेज ऑटो ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारे काम करतो ते पाहूयात। आता बघा या ठिकाणी पॉवरचं रेड बटन दाखवत आहे, म्हणजे आपला प्रोडक्ट चालू झालेला आहे, आपण ह्याला लाईटचं सप्लाय दिलेला आहे। इथं टाइम दिलेला ब्ल्यू कलरची लाईट लागलेली आहे, म्हणजे एक आपण स्पेसिफिक टाइम दिलेला आहे, त्यानंतर हा आपला प्रोडक्टचा ॲक्च्युअलमध्ये वर्किंग चालू होईल। या ठिकाणी आपण याला 2 मोटर कनेक्ट केलेल्या आहेत, त्याचप्रकारे या ठिकाणी व्होल्टेज दाखवत आहे, म्हणजे या एवढ्या व्होल्टेजवरती आपला जो प्रोडक्ट आहे तो वर्किंग करणार आहे। तर बघा आता मोटर कशा प्रकारे चालू होते। आता अशा प्रकारे आपली मोटर चालू झालेला आहे। तर ह्या अशा प्रकारे सिंगल फेज ऑटो काम करतो।